नमस्कार, घर आणि ती मध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला अशा अजून वेगवेगळे कोणकोणते टॉपिक आपल्या चॅनलवरती पाहायला आवडतील। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी एक जुडी पालक घेतलाय। पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलाय आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय। आता याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे। थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतलाय आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। आता मिक्सरमधनं हे वाटून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर इथे ही पालक प्युरी तयार झालेली आहे। आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी सुद्धा प्युरी बनवताना टाकू शकता। आता एका ताटात ही प्युरी काढून घेतल्यानंतर त्यात 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 वाटी बेसन पीठ टाकून घेतलंय। त्यासोबतच 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलंय। आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याचा अंदाज इथे घेतलेला आहे। चवीपुरता मीठ टाकायचं आहे। 1/2 चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे। त्यासोबतच 1/2 चमचा जिरे टाकून घेतलंय। आता 1 चमचा याच्यात पोहा टाकून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच 1 चमचा तीळ टाकून घेतलेत। 1/2 चमचा हळद, त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकू शकतो। आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट नाही टाकलं तरीसुद्धा चालेल। तर मी इथे 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे। आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ही जी पालक प्युरी आहे यातच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात अगदी थोडंसं पाणी वापरू शकता। तर आता हे मी छान मळून घेते। तुम्ही बघू शकताय आता ही जी आपली कणिक आहे ही चांगली मळून झालेली आहे। 1 मिनिटभर याला पुन्हा मळून घेऊ। हे मळताना थोडंसं तेल टाकायचं। तर इथे मी 1/2 चमचा तेल टाकून हे छान मळून घेतलेलं आहे। हे पहा, आता हवं तर तुम्ही हे 10 मिनटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल। मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते। तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे। तर हे पहा, इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर 1 चमचा तेल टाकून घेतलं। हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची। म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची। आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठासुद्धा लाटू शकता आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो। अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरीसुद्धा हा पराठा छानच लागतो। मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे। तर हे पहा, छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे। त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायलासुद्धा छान वाटतं। पराठा लाटून झालेला आहे, थोडासा जाडसरच असा मी हा लाटून घेतलाय। आता हा पराठा आपण भाजून घेऊ। त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय। तवा व्यवस्थित गरम झालं की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा। जर तुम्हाला हा पराठा अगदी चपातीसारखा मऊ हवा असेल तर लाटताना तो थोडासा पातळ लाटा आणि हाय फ्लेमवरती चपाती भाजतो त्याप्रमाणे भाजून घ्या। पण जर तुम्हाला खरपूस पराठा हवा असेल तर जाड असा लाटा आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती हा पराठा खरपूस असा भाजून घ्या। तर सुरुवातीला मी हा असंच भाजून घेते। थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल, तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं। आता हे पहा, तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंगसुद्धा आता छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे। इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यात 1 वाटी शेंगदाणे टाकून घेतले। आता हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत।
शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे अगदी मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे, हाय फ्लेमवर अजिबात भाजायचे नाही आणि छान खरपूस होतील असे हे भाजायचे। तर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत। मी काही शेंगदाण्यांचं साल काढून घेतलंय। आता मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेतले, त्यात एक चमचा बॅडगी मिरची पावडर, अर्धा चमचा कच्चं जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं। आता मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेतलं, अगदी 1 ते 2 सेकंद। त्यानंतर याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं। जे आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ते वापरलं तरी चालेल किंवा कुठलंही रिफाईन ऑइल वापरलं तरी चालेल। आणि हे तेल टाकल्यानंतर पुन्हा हे मिक्सरमधनं 2-3 सेकंद मिक्सर चालू बंद करून असं फिरवून घेतलं। तर हे पहा, ही शेंगदाण्याची अशी जाडसर चटणी इथे तयार झालेली आहे। इथे मी 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे। ही पांढरी उडीद डाळ घ्यायची आहे, जिला साल नसतं ती, आणि ती स्वच्छ निवडून घ्यायची। त्यानंतर 3 कप तांदूळ घेतलेत। ज्या कपाने उडीद डाळ मोजली त्याच कपाने तांदूळ मोजून घ्यायचे। आणि आता याच्यात 1 कप पोहे टाकून घेते, म्हणजेच 1 कप उडीद डाळ, 1 कप पोहे आणि 3 कप तांदूळ। हे सगळं एकजीव करून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। हे पहा, हे सगळं स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यात मी 2 ग्लास पाणी टाकून घेते, किंवा जोपर्यंत हे तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर हे आपल्याला कमीत कमी 5 तास भिजत ठेवायचं आहे। आता हे पहा, 5 तासानंतर हे जे आपले तांदूळ आणि डाळ पोहे होते हे सगळं छान व्यवस्थित भिजलेलं आहे। आता हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकून हे चांगलं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही बघू शकतायत असं याचं बॅटर तयार होईल। आता हे बॅटर आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता हे जे बॅटर आहे हे आपल्याला 8 ते 10 तास असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे बॅटर चांगलं फुलून येईल आणि छान फर्मेंट होईल। तर साधारण 10 तासानंतर मी हे बॅटर चेक केलं तर हे पहा, हे अशा पद्धतीने छान फुललेलं आहे। शक्यतोवर आदल्या दिवशी संध्याकाळी तांदूळ भिजत टाकायचे आणि रात्री 8-8:30 ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नाश्ता बनवण्यासाठी आपलं हे जे बॅटर आहे ते अगदी तयार होतं। आता चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलं आहे। त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता इडली पात्राला तूप लावून घेतलं आहे, त्यामध्ये हे इडली बॅटर अशा प्रकारे ओतून घ्यायचं आहे। थोडीशी जागा शिल्लक ठेवायची म्हणजे इडली फुलून येते। आता इडलीच्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलं, पाणी गरम झाल्यानंतर हे इडलीचं स्टँड त्यात ठेवलं आणि 10 ते 12 मिनटं ह्या इडल्या छान हाय फ्लेमवरती वाफून घेतल्या। आता या इडल्या थोड्या थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या। गरम गरम काढल्या तर त्या इडलीच्या भांड्याला चिटकून बसतात। तर अशा प्रकारे ह्या आपल्या इडल्या इथे तयार झाल्या आहे। आता याच्यासोबत खाण्यासाठीचा सांबार बघू। कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात 1/2 चमचा मोहरी टाकून घेतली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 1/2 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। आता याच्यात 1 हिरवी मिरची 2-3 तुकड्यात चिरून टाकून घेतली, त्यासोबत 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आणि थोडंसं आल्याचा किस टाकून घेतला, सोबतच 8-10 कढीपत्त्याची पानं टाकून घेतली। हे सगळं चांगलं एकजीव झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला आहे। आता कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे। आता याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतला, 1/2 चमचा हळद, 1 ते 2 चमचे किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, शक्यतोवर काश्मिरी किंवा बॅडगी तिखट वापरा, 2 चमचे सांबार मसाला आणि हे सगळं आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। हे छान एकजीव झालं की त्यात आपल्याला 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे। टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे। आता याच्यात काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर मी याच्यात दुधी भोपळा, गाजर, बटाटा अशा भाज्या टाकून घेतल्या आहेत। तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकतात, जसं की शेवग्याच्या शेंगा किंवा वांगे हे भाज्यासुद्धा वापरू शकतात। त्यानंतर 1 कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून मी याच्यात टाकून घेतलेली आहे। शक्यतोवर तुरीची डाळ 15-1 मिनटं आधी भिजत ठेवा। आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। त्यानंतर याच्यात 2 चमचे चिंच आणि गुळाचं पाणी टाकून घेतलं, 2-3 चिंचेचे तुकडे, साधारण 1/2 वाटी गुळाच्या पाण्यात भिजत ठेवले होते। चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे छान एकजीव करून घ्यायचं। आता याच्यात साधारण 3 ग्लास मी इथे पाणी टाकून घेते।
पाणी टाकल्यानंतर हे चांगले एकजीव करायचे। इथे मी 5-6 लोकांसाठी हा सांबार आणि इडली बनवते, तर त्या प्रमाणाचं माप मी इथे घेतलेलं आहे। आता 2-3 शिट्ट्या याच्या करून घेतल्यानंतर हे पहा आपला जो सांबार आहे तो तयार झाला आहे। हा सांबार आता थोडासा घोटून घ्यायचा। हे पहा घोटून झाल्यानंतर हवं तर आपण याला तडकासुद्धा देऊ शकतो किंवा असंच खाल्लं तरी चालेल। तडका देण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं, त्यात जिरं, लाल मिरची आणि त्यासोबतच 2 चमचे सांबार मसाला टाकून घेतला। आता हा तडका ह्या सांबारमध्ये टाकायचा आणि अगदी मिनिटभर हा सांबार उकळून घ्यायचा। तर अशा प्रकारे आपलं इडली सांबार इथे तयार झालं आहे। इथे मी एक मोठी वाटी इडलीचं पीठ घेतलंय। या पीठात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यात 1 चमचा अगदी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे, 1 चमचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय आणि 2 चमचे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घेतलेत। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे। मी इथे खूप कमी प्रमाणात हे पदार्थ बनवते, त्यासाठी मी घेतलेलं आहे, तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता। हे सगळं छान एकजीव करून घेतल्यानंतर इथे मी आपे पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलंय, त्यात अगदी थोडं थोडं तेल टाकून घेतलंय। तेल टाकून घेतल्यानंतर आपण जे इडलीचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण 1-2 चमचे ह्या आपे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे। हे पहा अशा पद्धतीने हे आपे फुलून येतात, त्यासाठी थोडीशी जागा शिल्लक ठेवायची। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती किंवा अगदी मंद गॅसवरती हे आपे 2-3 मिनटं फक्त शिजून घ्यायचे। तर 2-3 मिनटानंतर मी हे झाकण काढून बघितलं, तर हे पहा आपे छान शिजलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितले आपे फुलून येतात, तर ते झाकणाला थोडेसे चिटकले होते। आता हे जे आपे आहेत हे मी छान उलटून घेते आणि मागच्या बाजूने सुद्धा हे आपल्याला अगदी 1 मिनटं फक्त शिजून घ्यायचे। आपे असेही शिजलेले आहेत तर मागच्या बाजूने फक्त 1 मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे। तर हे पहा आपे छान शिजलेले आहेत, त्यासाठी 2 चमचे चणा डाळ घेतली आहे, 2 चमचे शेंगदाणे घेतलेत आणि 2 चमचे खोबऱ्याचे काप घेतलेत। सुकं खोबरं आहे, यात पाणी टाकायचं आणि 10 मिनटं हे फक्त भिजू द्यायचं आहे। 1-10 मिनटानंतर हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले, त्यात 1 हिरवी मिरची, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेलं आहे। हे पहा हे वाटण इथे तयार आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवलंय, तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे, त्यासोबतच 1 चमचा पांढरी उडीद डाळ टाकून घेतली आहे, 8-10 कढीपत्त्याची पानं आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेतलंय। आता हे सगळं फक्त एकजीव करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा आणि आपले हे झटपट होणारे इडलीच्या पिठापासूनचे आप्पे इथे तयार झालेले आहेत। एका ताटात मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। हे गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय, तर अशा पद्धतीने मी हे पीठ इथे चाळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरता किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट। मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे, 1/2 चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा जिरं, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा ओवा आणि 1-2 चमचे तीळ टाकून घेतलेत। चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा थोडासा मऊ असा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपलं चपातींचं पीठ असतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे पहा तुम्ही बघू शकताय तिथे पीठ मळून झालेलं आहे। आता याच्यात मी 1 चमचा तूप टाकून घेतलंय। तूप टाकल्यानंतर हे पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता याचा एक छोटा गोळा घेतला, त्याला पीठ लावून त्याची एक पोळी लाटून घेतली। आपली चपाती असते तेवढीच पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। हे पहा पोळी इथे लाटून झालेली आहे। त्यानंतर ह्या पोळीवरती 1-2 चमचे तूप टाकायचं आणि हे तूप ह्या पोळीवर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं। त्यानंतर इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साह्याने
या पोळीच्या अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक काप करून घेते। हे पहा, अगदी बारीक बारीक कट आपण फक्त या पोळीला अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने द्यायचे। त्यानंतर हे सगळं छान एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतायत, हे सगळं मी छान एका ठिकाणी गोळा करून घेते। या पद्धतीने पराठा बनवल्यावर आपल्या पराठ्याला लेयर्स खूप छान येणार आहेत। हे सगळं एका ठिकाणी गोळा झालं की मग त्यानंतर त्याचा ह्या पद्धतीने एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। ह्या गोळ्याला खूप जास्त प्रेस करायचं नाही, पीठ लावून अगदी हलक्या हाताने याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। हा पराठा थोडासा जाडसरच आपल्याला लाटायचा आहे, खूप जास्त पातळ लाटायचा नाही, नाहीतर मग त्याचे हे जे लेयर्स आहेत हे छान सेपरेट होणार नाहीत। हे पहा, तुम्ही बघू शकतायत अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतला आहे। पराठा लाटून झालेला आहे, आता हा आपण भाजून घेऊ। त्यासाठी तवा गरम करत ठेवला होता। तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम करायची किंवा लो करायची, आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे। पराठा भाजत असताना तुम्ही थोडंसं तूप, तेल किंवा बटरही इथे टाकू शकता। तर अशा पद्धतीने छान खमंग हा पराठा भाजून झालेला आहे। त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं, तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी अगदी चांगली तडतडली की मगच याच्यात जिरं टाकायचं, जिरंसुद्धा छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर याच्यात आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक छेदलेल्या, 5-7 कडीपत्त्याची पानं। आता हे सगळं या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता हे सगळं परतून झालं की त्यातच मी 1-2 हिरव्या मिरचीचे काप टाकून घेतलेले आहेत। आपल्याला किती तिखट भाजी हवी त्या अंदाजाने हे काप आपण इथे टाकू शकतो। हिरवी मिरचीसुद्धा या तेलात छान परतून घ्यायची। त्यानंतर याच्यात 1/2 चमचा हळद टाकायची आहे, आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे सगळं छान परतून झाल्यानंतर याच्यात शिजून घेतलेला बटाटा टाकायचा आहे। इथे तुम्ही हिंगसुद्धा ॲड करू शकता। उकडून घेतलेला बटाटा तुकडे करून मी याच्यात टाकून घेतला आहे, आणि हे सगळं छान एकजीव करून घेतलं। वरून चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे छान 2-3 मिनटं परतून घेतलं, आणि अशा पद्धतीने ही भाजीसुद्धा इथे तयार झाली। इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी पोहे घेतलेत, आणि त्यात 1 वाटी रवा टाकून घेतला आहे। पोहे आणि रवा मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकतायत मिक्सरमधनं हे वाटून झालेलं आहे। आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्यानंतर याच्यात टाकायचं आहे 1 छोटासा बारीक चिरलेला कांदा, 1/2 वाटी किसून घेतलेले गाजर, 1 छोटा बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरता मीठ, 1 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। हे सगळं छान एकजीव करायचं। त्यानंतर याच्यात थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। आता हे आपण 1-10 मिनटं झाकून ठेवू। 10 मिनटानंतर याच्यात 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे, आणि हे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे। बेसन पिठाच्या कुटळ्या व्हायला नको। आता आपलं बॅटर तयार आहे। आता तवा गरम करत ठेवला आहे, तव्यावरती 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। त्यावर आपण जे बॅटर बनवलं आहे ते 1 चमचा टाकून डोस्यासारखं पसरवून घेतलं आहे। थोडंसं जाडच पसरायचं। आता मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूने हे छान आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे। हे भाजताना तुम्ही आवश्यकतेनुसार इथे तेल किंवा तूप सोडू शकता। तर आता मी हे धिरडं जे आहे ते दोन्ही बाजूने छान भाजून घेते, आणि अशा प्रकारे पोह्यांचा धीरड हा नाश्ता तयार झालाय। हे मी कढईमध्ये 1/2 वाटी शेंगदाणे घेतले। हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो ठेवायची, म्हणजे आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील। तुम्ही बघू शकतायत 1-5 मिनिटं हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत मध्यम गॅसवरती। शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहे। आता हे मी बाजूला काढून घेते।
आता ह्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचेत एक वाटी तीळ. तीळ सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे. तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागणार नाही, अगदी 2 मिनिटात हे तीळ भाजून होतील. तुम्ही बघू शकताय तीळ छान भाजले जात आहेत. या पद्धतीने तीळ चांगले फुटायला लागले की मग गॅस बंद करायचा. आता हे तीळ भाजून झालेले आहे, तीळ आपण बाजूला काढून घेऊ. आता ह्याच कढईमध्ये मी 2 चमचे म्हणजे पोहे खाण्याचे 2 चमचे जिरं घेतलंय आणि जिरं सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. अगदी 1 मिनिट फक्त हे जिरं परतून घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस थोडे थंड होऊ द्यायचे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घेतलेत, त्यासोबतच भाजून घेतलेले तीळ घेतले आणि जे जिरं आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घेतलंय. आता याच्यात 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय. किंवा तुम्हाला ही जी चटणी आहे ती किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हे तिखट टाकू शकतात. चवीपुरता मीठ टाकायचंय आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचंय. तर मग अशा पद्धतीने ही आपली तीळ शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. एका ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 1/2 वाटी नाचणीचं पीठ, 1/2 वाटी ज्वारीचं पीठ, 1/2 वाटी बाजरीचं पीठ, त्यानंतर 1/2 वाटी याच्यात मी बेसन पीठ टाकून घेतलं, 1/2 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद आणि 1/2 ते 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि 2 चमचे मी याच्यात तेल टाकून घेतलंय म्हणजेच मोहन टाकून घेतलंय. आता हे सगळं छान एकजीव करायचंय. आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचं आपण पोळींसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. हे पहा, तुम्ही बघू शकताय इथे हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण याचा पराठा बनवायला घेऊ. ह्या पिठातला एक छोटा गोळा घेतला आणि हातावर सुद्धा तो अगदी 1 मिनिट छान मळून घेतला. त्यानंतर कोरडं पीठ लावून आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने थोडीशी मोठी पुरी याची लाटून घेतली. त्यानंतर याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि आपण पोळींसाठीचं जे पूड बनवतो किंवा घडी बनवतो तशा पद्धतीने ह्याचे पूड बनवून घेतले. आता पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. मी हा पराठा हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घेते. तुम्हाला हवं तर गोलसुद्धा तुम्ही हा लाटू शकतात. पराठा लाटून झालेला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि आता हा पराठा या तव्यावरती टाकून घेतला. मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घेते. हा पराठा भाजत असताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने थोडासा प्रेस करायचा. थोडंसं तेल, तूप किंवा बटर टाकून आपण हा पराठा भाजू शकतो. अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन पराठा इथे तयार झालाय. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं आपल्याला 1/2 मिनिट फक्त भाजून घ्यायचंय. हे पहा, जिरं थोडंसं भाजून झालं की लगेचच आपल्याला याच्यात खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. तर सुकं खोबरं साधारण 1 वाटी एवढं सुकं खोबरं मी अशा पद्धतीने बारीक त्याचे काप करून घेतले. हे काप आपल्याला ह्या कढईत टाकायचे आणि अगदी 1/2 मिनिट फक्त परतून घ्यायचे. आपल्याला अजिबात हे काप लालसर भाजायचे नाही आहेत. फक्त ह्याचा जो ओलसरपणा असतो किंवा ओलावा असतो तो थोडा कमी होईल एवढं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपण सुकं खोबरं वापरलंय त्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही. तर आता हे पहा, अगदी 1/2 ते 1 मिनिट मंद गॅसवरती मी हे खोबरं आणि जिरं भाजून घेतलंय. आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ. आता मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं आणि जिरं थंड झाल्यानंतर काढून घेतले. त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या. त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय. आता याच्यात मी लाल तिखट टाकून घेते. तर 2 चमचे बॅडगी मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेले आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरमधनं हे आपल्याला आता वाटून घ्यायचंय. आपल्याला किती जाडसर किंवा बारीक ही चटणी हवी आहे त्या अंदाजाने आपण हे वाटू शकतो. मिसळपाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण मटकी शिजवून घेऊ. तर इथे मी एका भांड्यात तेल गरम करून घेतलंय आणि त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलंय. जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यात हळद आणि हिंग टाकून घेतलंय. आता याच्यात
एक मोठी वाटी मी मटकी घेतली आहे, साधारण 200 ग्रॅम एवढी ही मटकी आहे। ही मटकी अशा पद्धतीने मी या तेलामध्ये किंवा या फोडणीमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे। हे बघा, मटकी छान एकजीव झाली की मग ह्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर साधारण 2 ग्लास एवढं मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून मटकी अगदी व्यवस्थित शिजेल। चवीपुरता मीठ ह्याच्यात टाकून घेतलं आहे आणि आता साधारण 10 ते 15 मिनटं ही मटकी मी मध्यम गॅसवर शिजवून घेणार आहे, किंवा मग मटकी शिजेल इथपर्यंत आपण ही मटकी शिजवून घ्यायची आहे। आता मटकी शिजलेली आहे, आता आपण बघू पुढची प्रोसेस। एका कढईमध्ये मी साधारण 1/2 वाटी खोबरं घेतलं आहे बारीक चिरलेलं, आणि खोबरं अशा पद्धतीने मी भाजून घेतलं आहे। खोबरं भाजून झाल्यावर ते मी साईडला काढून घेतलं आहे। आता ह्याच्यात 1 ते 2 चमचे म्हणजे छोटा चमचा तेल टाकून घेतलं आहे। त्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून या तेलामध्ये मी परतून घेतले, सोबतच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा, हे सगळं ह्या कांद्यांसोबत मी परतून घेते। कांदे अगदी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। हे बघा, कांदे भाजून झाले। आता याच्यातच आपण जे मगाशी खोबरं भाजून घेतलं होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे, आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे। आता एका कढईमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं आहे। तेल कडकडीत गरम झालं की मग ह्याच्यात जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे। ह्यानंतर आपण जे खोबरं आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलं होतं ते या तेलात टाकून घ्यायचं आहे। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत याला छान तेल सुटत नाही आणि याचा रंग बदलत नाही। हे बघा, तुम्ही बघू शकताय इथे हे वाटण अगदी छान परतून झालेलं आहे, त्याला तेल पण सुटलंय आणि त्याचा रंग पण बदललेला आहे। आता याच्यात मी 1 चमचा धनेपूड टाकून घेतली आहे, 1/2 चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, सोबत 1 चमचा मिसळ मसाला। मिसळ मसाला जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण गरम मसालाही इथे टाकू शकतो। हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे 2 ते 3 मिनटं छान आता परतून घ्यायचं आहे। हे छान परतून झालेलं आहे। त्यानंतर याच्यात आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती मी इथे टाकून घेतली आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। अशा पद्धतीने ही मटकी ह्या मसाल्यामध्ये छान मिक्स झालेली आहे। आता याच्यात आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे, तर मी इथे साधारण 2 ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे, पण मीठ आपण मटकी शिजवताना सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी छान उकळू द्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय हे मटकीची भाजी इथे छान उकळलेली आहे आणि त्याला छान तरी सुटलेली आहे। आपल्याला हवं तर आपण ही तरी बाजूला काढून घेऊ शकतो, जेणेकरून मिसळमध्ये आपल्याला वरून ही टाकता येईल। तर इथे हा जो रस्सा आहे मटकीचा हा तयार झालाय। आता आपण हा गॅस बंद करू आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊ। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यात मोहरी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की मग याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। हा 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी इथे वापरलेला आहे। कांदा आता छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जोपर्यंत तो गोल्डन ब्राऊन रंगावर येतो। कांदा परतून झालेला आहे। आता याच्यात मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेते। हिरवी मिरची आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो, आपल्याला किती तिखट भाजी हवी आहे त्या अंदाजाने। आता हिरवी मिरची सुद्धा कांद्यासोबत छान परतून घेतली आहे। हे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि 1/2 चमचा हळद मी इथे टाकून घेतली आहे। आता हिंग आणि हळद या तेलामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे। आता याच्यात उकडलेले बटाटे अशा पद्धतीने कुस्करून टाकून घ्यायचे आहेत। तर मी इथे 4 छोटे बटाटे उकळून घेतलेले होते आणि ते साल काढून अशा पद्धतीने कुस्करून याच्यात टाकून घेतलेले आहेत।
चवेपुरता मीठ इथे टाकून घेतलं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिटं ही भाजी आपल्याला छान मिक्स करत शिजवून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित एकजीव करत जायचं आहे. तर आता एक 3-4 मिनिटांनंतर आपली भाजी इथे छान व्यवस्थित शिजलेली आहे, छान मिक्स झालेली आहे. आता आपल्या दोन्हीही भाज्या तयार आहेत. आता आपण बघू की मिसळ कशी बनवायची ते. तर इथे ताटामध्ये मी आधी बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे. पहिली लेअर आपण बटाट्याच्या भाजीची करणार आहोत. त्यानंतर टाकायचं आहे याच्यावर फरसाण. आपल्याकडे जे फरसाण अवेलेबल असेल ते आपण टाकू शकतो. त्याच्यावरती आपण जी मटकीची भाजी बनवून घेतली आहे त्यातली मटकी टाकून घ्यायची आहे. ह्यानंतर मटकीची तर्री किंवा जो आपण रस्सा सार बनवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आता याच्यावरती पुन्हा फरसाण टाकून घेतलंय. आपल्याला पाहिजे तेव्हा अंदाजाने आपण इथे फरसाण टाकू शकतो. ह्याच्यावरून आपण टाकून घेतलाय मस्त बारीक चिरलेला कांदा आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता कांदा, लिंबू याच्यासोबत आणि गरमागरम पाव ह्याच्यासोबत आपली ही गरमागरम चटपटीत अशी मिसळ तयार झालेली आहे.